राइट अ सी प्रोग्राम टू प्रिंट एन नॅचरल नंबर. एन नॅचरल नंबर, एन म्हणजे काय की तुम्हाला नंबर जो आहे तो युजरकडनं ॲक्सेप्ट करायचा आहे. नॅचरल नंबर, नॅचरल नंबर म्हणजे जे वनपासून स्टार्ट होतात त्याला म्हणणारे आपण नॅचरल नंबर. मग आता एन नॅचरल नंबर याचा अर्थ काय, युजरकडून तुम्ही एन ॲक्सेप्ट करणार. जर एन असेल तुमचा 4 तर तुमचं आउटपुट प्रोड्यूस व्हायला पाहिजे 1, 2, 3, 4. जर तुमचा एन असेल 8 तर तुमचं आउटपुट प्रोड्यूस व्हायला पाहिजे 1, 2, 3, 4, up to 8. म्हणजे ह्या प्रोग्रामसाठी तुम्ही जर बघितलं तर इथेही आपण लूप्स यूज करू शकतो, कारण की एन युजरकडनं ॲक्सेप्ट करायचं आहे. मग कुठून स्टार्ट करायचं आहे, तर प्रत्येक वेळेस नंबर जो आहे तो प्रिंट करायला आपल्याला 1 पासूनच सुरू करायचा आहे. कुठपर्यंत नंबर प्रिंट, कुठपर्यंत ही प्रोसेस जाणार आहे, तर ती प्रोसेस होणार आहे एनपर्यंत. म्हणजे तुम्ही आता 8 पर्यंत असं नका म्हणू किंवा 4 पर्यंत असं नका म्हणू, की कारण की तो 4 आहे तो आपण स्टोअर कशामध्ये केला आहे, एनमध्ये. 8 आहे तो स्टोअर कशामध्ये केला आहे, एनमध्ये. त्यामुळे ही प्रोसेस जी आपली 1 पासून चालू झाली ते कुठपर्यंत जाणार आहे, एनपर्यंत. म्हणजे तुमचा स्टार्ट पॉईंट आहे 1, स्टॉप पॉईंट आहे एन. म्हणजे 1 पासून चालू केला आहे आणि एनपर्यंत जातो आहे. आणि हे जाताना आपल्याला काय करायचं, जस्ट नंबर घ्यायचा, प्रिंट करायचा, नंबर घ्यायचा, प्रिंट करायचा. आणि प्रत्येक वेळेस आपल्याला प्रिंट होताना वेगळा नंबर आपल्याला काय करायचा, प्रिंट करायचा. मग आता हाच कोड जो आहे हा तुमचा लूपनी होणार आहे. तर आता कसा करायचा तो कोड बघूया. आधी ह्या प्रोग्रामसाठी तुम्हाला युजरकडून आधी एक नंबर ॲक्सेप्ट करावा लागेल. हेडर फाईल इन्क्लूड करूयात. मेन लिहिलं तरी चालेल, इंट मेन लिहिलं तरी चालेल, व्हॉइड मेन लिहिलं तरी चालेल. प्रिंट, प्रिंट एफ, इथे आपण आधी युजरला मेसेज टाकणार. एंटर नंबर, स्कॅन एफ, पर्सेंट डी, युजरकडनं जो नंबर घेणार आहे तो इंटीजरमध्ये असणार आहे म्हणून पर्सेंट डी. ॲम पर्सेंट ऑफ एन. मग आता पुढे हा एन जो आहे व्हेरिएबल मी तो डिक्लेअर केला. आणि आता आपल्याला एक आय म्हणून पण एक व्हेरिएबल घेते. आय हाच व्हेरिएबल घेतला पाहिजे असं काही नाही. तुम्ही ह्या आय व्हेरिएबलच्या ऐवजी कुठलेही व्हेरिएबलची नावं घेतली तरी देखील चालणार आहे. तर इथे आपण लूप यूज करतो आहे. तर लूपमध्ये आपल्या 3 स्टेटमेंट असणार आहेत, इनिशियलायझेशन, कंडिशन आणि लूप एक्सप्रेशन. आता इनिशियलायझेशन म्हणजे काय, कुठून सुरू करायचं आहे, आत्ताच आपण इथे बघितलं. तर आपल्याला स्टार्ट कुठून करायचं आहे, तर 1 पासून स्टार्ट करायचं आहे. म्हणजे आय कशाला सेट करणार, 1 ला. कधीपर्यंत, एनपर्यंत. म्हणजे इथे आयला व्हॅल्यू असाईन करणार आपण 1. आय इज लेस दॅन इक्वल टू एन. म्हणजे आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होत 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 जोपर्यंत एन एवढी होत नाही, त्या नंबर एवढी होत नाही तोपर्यंत हो करतच राहायची ही प्रोसेस. आता इथे मात्र प्रिंट करताना काय प्रिंट करायचं, जसं आपण मग असे डिरेक्टली मेसेज प्रिंट केला एन आर क्लासेस, पण इथे प्रिंट काय करायचं आहे, 1, 2, 3, 4. म्हणजे आता तुम्ही नीट बघितलं तर 1, 2, 3, 4 हे जे नंबर आहेत हे चेंज होणारे नंबर कशामध्ये स्टोअर केलेत बरं आपण, एनमध्ये स्टोअर केला आहे का आयमध्ये. तर आयमध्ये स्टोअर होते. बघा, आयमध्ये एकदा 1, 1 नंतर तो 2 होणार, 2 नंतर तो 3 होणार, 3 नंतर तो 4 होणार. म्हणजे इथे प्रिंट करताना एन व्हेरिएबल प्रिंट करायचा आहे का आय, तर इथे आपण प्रिंट करताना व्हेरिएबल प्रिंट करणार आहे आय, कारण की त्याच्यामधलीच व्हॅल्यू तुमची प्रत्येक वेळेस जी आहे ती चेंज होत चालली आहे. आय व्हेरिएबल प्रिंट केला आणि त्याच्यानंतर एकदा 1 प्रिंट झाल्यानंतर कुठली व्हॅल्यू पाहिजे, 2. म्हणजे आयची व्हॅल्यू जी आहे ती इन्क्रीमेंट कितीने झाली पाहिजे, 1 ने. म्हणून मी त्या आय प्लस प्लस यूज केलेलं आहे. हा आपण कंप्लीट कोड लिहिला आहे. कंपाईल करते आहे कोड, आधी सेव्ह करते आहे. कंपाईल झाला आहे, रन. नंबर देते मी इथे 4. तर बघा, 1, 2, 3, 4 आउटपुट प्रोड्यूस झालं आहे.